नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत फटाके आणि दिवाळी हे एक समीकरण आहे मात्र यंदाची दिवाळी कोरोनाच्या काळात आहे त्यामुळे फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते आणि हीच प्रदूषणातली वाढ ही कोरोनाग्रस्तांना किंवा जे कोरोनातून नुकतेच बरे झालेत यांच्याकरता अतिशय त्रासदायक होऊ शकते आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी डॉक्टर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्यासह काही जणांनी फटाक्यांवर पूर्ण बंदी घालावी अशा प्रकारची मागणी केली आहे फटाक्यांच्या विना दिवाळी इतकंच नव्हे तर इतरही कार्यक्रम साजरे केले जाऊ शकतात का याबद्दल मनमाड शहरातील नागरिकांचं मत जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी दिवाळी असो किंवा इतर सण उत्सव असो ब वाढदिवस असो सर्व ठिकाणी फटाके आणि सण उत्सव एक समीकरण आहे मात्र या फटाक्यांमुळे पर्यावरणाचाही रास होतो आहे आणि अनेकांना त्याचा त्रास देखील होतो आहे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत काही नागरिक आहे का दिवाळी ही फटाके विना साजरी केली जाऊ शकते का काय म्हणाल दिवाळी विना साजरी होऊ शकते हैं। हो होऊ शकते ना आपण दीप दीप वगैरे दीप प्रज्वलन वगैरे करू शकतो किंवा घरापुढे रा सडा रांगोळ्या काढून आपण दिवाळीचा उत्सव साजरा करू शकतो घरामध्ये फराळाची रेलचेल असते ते सुद्धा आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि फटाकेच फोडले पाहिजे असं काही नाही फटाके न ना फोडणं म्हणजे आम्ही आमच्या घरापासूनच सुरुवात केलेली आहे की आमची मुलं दिवाळीत कधीच फटाके फोडत नाही फटाक्यांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो तेही जाणून घेऊया काय परिणाम होतो पर्यावरण फटाक्यांमुळे फटाके जर फोडले तर त्याच्यातून निघ त्याच्यातून विषाणू वायू बाहेर पडतात त्याच्यानंतर जो आवाज होतो त्याच्याने ध्वनी प्रदूषण होते या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो आहे पर्यावरण संतुलन बिघडत असल्यामुळे अवकाळी पाऊस भूकंप त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे दिवाळी ही आपण फटाकेमुक्त साजरी केली पाहिजे फटाके फोडलेच पाहिजे असं काही दिवाळीमध्ये संकेत नाही आहे कोरोनाच्या काळात दिवाळी येते याचा आणि फटाक्यांचा कोरोना यांच्यावर काय परिणाम होणार रुग्ण मुळातच करोना रुग्णांना फुफ्फसांचे विकार करोना आजार फुफ्फुसांवरच डायरेक्ट हमला करत असतो त्यामुळे जे फटाक्याच्या माध्यमातून जे विषारू वायू आहेत एस टू एन ओ टू सारखे की जे घातकद्रव्य आहेत रंगीत फटाक्यातून ते येतात आणि ते डायरेक्ट फुफ्फुसांवर परिणाम करतात त्यामुळे दम्याचे विकार होतात आणि श्वसनाच्या विकारांमुळेच करोनाचा फैलाव जास्त होतो त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने पर्यावरण मंडळाने एकशे पंचवीस डेसिमल एवढा आवाजाची क्षमता त्या फटाक्याची दिलेली असताना त्याच्यावर कोणतेही नियंत्रण नाही ते कोणते घातक द्रव्य वापरतात त्याच्यावरही शा प पर्यावरण मंडळाचं कोणतंही नियंत्रण नाही त्यामुळे जे कारखानदार आहे फटाके वा बनवणारे ते कुठल्याही प्रकारचे नियम न, न पाळता फटाक्यांची निर्मिती करत असतात त्यामुळे फटाके हे वापरायलाच नको एकूणच मनमाळकरांचं असं म्हणणं आहे का फटाके विना दिवाळी आणि इतर सण उत्सव देखील साजरे होऊ शकतात त्याच्यामुळे नागा लोकांनी फटाके वाजवताना याचंही पर्यावरणाचा रास होणार नाही याची पण काळजी घेणं गरजेचं आहे बबू शेख न्यूज एटीन लोकमत मनमाळ इकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर राजस्थान सरकारनं फटाक्यांवर बंदी घातली आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सुद्धा कोरोना आणि फुफ्फुसांच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात देखील फटाका बंदीची मागणी केली आहे पण दिवाळी हा एकमेव राष्ट्रीय एकात्मतेचा सण आहे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळेजण एकत्र येऊन फटाके फोडतात आनंदानं दिवाळी साजरी करतात फटाक्यांशिवाय दिवाळी खरंच शक्य नाही असं जालनाकरांना वाटतं यांनी या बंदीचा तीव्र निषेध केलाय तसंच जालना शहरातल्या फटाका मार्केटमध्ये व्यापारी आणि नागरिकांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विजय यांनी दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राजस्थान सरकारने फटाक्यांवर बंदी आणली त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील फटाकेवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली दिवाळी आणि फटाके विना ही कशी साजरी होणार या संदर्भात बोलण्यासाठी आपण आहोत जालना शहरातल्या आझाद मैदाना येथील फटाका मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्यासोबत काही फटाका व्यापारी आहेत काही नागरिक आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्यावा की त्यांच्या काय मत आहे सर मला सांगा की तुम्ही एक फटाका व्यापारी आहात महाराष्ट्र सरकारकडे मागणी करण्यात आली की फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी दिवाळी फटाके विना कसं वाटतं तुम्हाला काय वाटतंय दिवाळी हा सण हिंदूचा सगळ्यात महत्वपूर्ण सण आहे आणि हा सण पूर्ण भारतभर साजरा आनंदाने केला जातो आणि हा सण दिवाळी म्हणलं तर पंधरा दिवस अगोदरच पूर्ण हिंदू लोकांनी हा साजरा करण्याचा रंगरंगोटी लाईटिंग आकाश दिवे अशाप्रमाणे ह्या केल्या जातो आणि दिवाळीच्या दिवशी न दारासमोर सळा सारवण टाकून रांगोळी काढून अन्य प्रकारचे दिवे लावून अशा प्रकारचा साजरा केला जातो ज्यावेळेस लक्ष्मीपूजनची पूजा होते ज्या त्यामाला लक्ष्मी मातेचे पूजा केल्या जाते त्यावेळेस पूजा झाल्याच्या नंतर फटाक्या वाजवून ती दिवाळी साजरी केली जाते जोपर्यंत फटाका वाजत नाही तोपर्यंत दिवाळी साजरी झाली नाही अशी वाटते काही लोकांचं म्हणणं आलं बाहे फटाक्यापासून प्रदूषण होते प्रदूषण होत नाही आमचं फटा हो फटा एक फटाक्यावाल्यांचं असं महत्त्व आहे जे फटाक्यापासून तो धुवा निघतो त्याच्यापासून किटाणूपूर्ण जंतू मारतात आणि चांगलं सुशोभीकरण होतं अशी एक आमची एक धारणा आहे आणि ही हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे हा सण पारंपरिक आहे आणि असं चालत राहणार आहे आणि फटाक्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही काही लोक म्हणतात बाई फटाके वाजवू नका याच्यापासून लोकांचं आपल्या अगदी बरोबर आहे अगदी बरोबर मत यांनी या, मा, मांडलं आहे की बा दिवाळी हा सण हिंदूंचा आहे परंतु या ठिकाणी आपल्यासोबत एक मुस्लिम बांधव देखील आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की नेमका त्यांना काय वाटतं की दिवाळी सण हा फटाक्यांनी साजरा होऊ शकतो का दिवाळी हा सण हे राष्ट्रीय एकत्माचा सण आहे त्यामुळे त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता फार दिसून येते या सणामध्ये लहान मोठे स्त्री सर्व मिळून आपली एक दिवाळी अन्न हुर्ष हर्ष आणि उल्हासमधून बनवतात पाहिला आपण की या जे फटाके व्यापारी असतील काही नागरिक असतील यांचा सर्वांचं मानणं आहे की फटाक्यावरती बंदी असली नाही पाहिजे फटाक्यांविना दिवाळी हे पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे पाहूया याबाबत सरकार आता काय निर्णय घेतं आहे विजय कमळे पाटील न्यूज एटीन लोकमत जालना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये फटाके विक्रीला बंदी करावी अशा प्रकारची मागणी जोर धरते याबद्दल सोलापुरातल्या विविध नागरिकांना पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी यामध्ये नक्की फटाके विक्रेते आपल्या सोबत आहेत त्यांना काय वाटतंय काका काय का, का सांगाल फटाक्यावर बंदी घालावी अशी एक मागणी होत आहे काय सांगाल ती पूर्ण चुकीची आहे फटाक्यावर बंदी घालणं ही पूर्ण चुकीची आहे आज या फटाक्या धंद्यामध्ये अनेक सुशिक्षित बेकार लोक आहेत ज्यांना नोकऱ्या लागू शकल्या नाही हे लोक सिजनेबल धंदा धंदा करतात वर्षातनं एक सातारचे सण येतात त्या सणामध्ये आपापला आप धंदा करतात साधन करतात इतक्या टायमाला रिक्षा चालवतात आणि अशामध्ये पर्यावरणवाल्यांनी जर आज म्हणत असतं सोलापूर शहरामध्ये इतके खड्डे झाले इतके धुराळ झालं आहे आणि विजापूरमध्ये जर अक्षरशः जनावरांच्या रक्ताचं पाया म्हणजे साळलं जाते त्या ठिकाणी पर्यावरण त्या पर्यावरणावर दिसत नाही का मग पर्यावरणाला फक्त हिंदू धर्मच का सुचतो आहे ज्यास हिंदू धर्म येतोय हिंदू धर्माचे ये धर्मा सण आले ह्याला पर्यावरणामध्ये उठून बसतात आणि फटके फट फटके ज्याच्यामध्ये आम्हाला माननीय पोलीस आयुक्तांनी माननीय महानगरपालिकांनी माननीय महापौरानी आणि माननीय प्रणिती शिंदे यांनी आम्हाला मदत केलेली आहे फक्त महापालिकेतले काही अधिकारी वर्षान एका नंबरवर वसलेले आहेत ते आम्हाला त्रास द्यायला लागलेले आहेत आपण पाहतोय हो की खरं तर हा विषय जो आहे तो कुठेतरी राजकारण आणि धर्माकडे जातो आहे मला सांगा आपल्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते आहेत मला सांगा बंदी घालावी की नाही घालावी काय आपल्याला वाटतं का आप का? आहे दोन हजार अकरामध्ये सोलापूरचं प्रदूषण म भारताच्या मोस्ट पॉल्युटेड सिटीमध्ये सोलापूरचं स्थान होतं अठ्ठेचाळीस आज आहे त्याचं बेचाळीस स्थानावर पण आहे सोलापूर मोस्ट पॉल्युटेड सिटीमध्ये आणि आपलं काय झालेलं आहे कोरड आपलं हवामान आहे कोरडं आणि त्यामुळं धूळ डस्ट आणि ह्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो त्यामुळं आपल्याला फुफ्फुसाचे आजार कायम आपल्या सोलापूर सिटीमध्ये होतात मग त्यामुळं ज्यावेळेस आपण फटाके उडवतो जर धूर वगैरे जे काही बाकीचे जे गॅसेस निघतात त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो त्यामुळं आता कोरोना हा फुफ्फुसाच्या फुफ्फुसाशी संबंधित रोग आहे त्यामुळं यावर्षी जर का प्रत्येक फटाकाधारकाने जर का कमी प्रो प्रदूषण असणारे फटाके उडवले किंवा विकले तर ते योग्य होईल कुठल्याही धंद्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही आहे पण प्रदूषण कमी करता येईल याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा हा रोजगार आहे आम्ही सिजनेबल धंदा करतो आणि त्यानुसारच या ठिकाणी आमचा जो काही रोजीरोटी आहे ती या ठिकाणी पा चालते असं असताना फटाक्यावर सरसकट बंदी घालणं चुकीचं आहे किंवा ते करू नये असं एकंदरीत ह्या फटाका विक्रेत्यांचं म्हणणं आहे मात्र सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की कमी प्रदूषणाचे फटाके किंवा त्यावरती बंदी घालता आले तर ते चांगलंच असेल त्यामुळे आता प्रशासन नक्की काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळे सह सागर सुरवसे न्यूज इन लोकमत सोलापूर फटाक्यांवर बंदी आणण्याच्या मागणीवर भुसावळ शहरातील फटाके विक्रेते आणि ग्राहकांना काय वाटतं हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावल येथील काही व्यापारी आपल्यासोबत आहे हे व्यापारी फटाके विक्रीत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना कसा फटका बसतो या करोना काळामध्ये प्रत्येक तरुण हा एक बे बेरोजगारीतून जात आहे आणि उपासमारीतूनही जात आहे त्यातच आम्ही हे फटाक्यांचे दुकानं आता जे प शासनाने परमिशन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही लावणार तर आहेच पण मागच्या वर्षी आम्हाला पा पावसामुळे आमचे धंदे झाले नसल्यामुळे मागचाच माल भरपूर शिल्लक आहे आणि यावेळेला आता काय होते धंद्याचे ते बग बघू आता म्हणजे येणारा काळ येणारा काळच सांगेल आता त्या, त्या, त्या परीने आम्ही आमच्या परीने आमचा प्रयत्न चालू आहे आणि शासनाने दिलेले पुरे नियम व नियमावली पाडूनच आम्ही आमचं काम करणार आहे आ, मला हे सांगा हे कोरोनाचं सा काळ आहे फटाक्याचा याचा परिणाम कोरोना रुग्णावरती होणार आहे आता त्याचं काही आम्हाला तशी आयडिया नाही आहे बाकी तो सर्वोपरी त्यांनी सांगितलं आहे बुवा जे जास्त आवाजाचे फटाके आहेत ते ठेवायचे नाही आणि विषय म्हणजे जे सोशल डिस्टन्सिंग ठेऊन तुमचा व्यवसाय करा बस त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि दुकानामध्ये अग्निशामकचं यंत्र म्हणजे ते सिलेंडर ज्याला म्हणतो आम्ही साध्या भाषेमध्ये ते आणि पाण्याच्या टाक्या आणि वाळूच्या तेल्या हे असणं फार